कोणी आलं त्या त्याला ईडीचं नोटीस दिलं, माझ्यासारख्याला सुद्धा दिलेली आहे ना पंतप्रधानाला मारण्याचं, म्हटलं कांडी दम असेल तर मला उचलून दाखवा म्हटलं होतं. दोन हजार 2014 पासून जेवढ्या इलेक्शन झाल्यात त्या सगळ्या इलेक्शन मध्ये त्यांचा ग्राफ हा हॉरिझॉन्टल आहे, तो व्हर्टिकल नाहीये. तुम्ही जर म्हणत त्यांचा ग्राफ वाढत असता तर त्यांना मताच्या टक्क्यामध्ये मतदान वाढलं असतं. त्यांचा ग्राफ हा असताना हॉरिझॉन्टल ग्राफ आहे, त्याच्यामुळे त्यांची जी वाढ झाली ती वाढ झाली, तिथे काही कुठे हे नाही. राहिला प्रश्न त्याच्यामधला सत्तेमध्ये जाण्याचा जो आहे तो सत्तेमध्ये जाण्याचा मार्ग म्हणून इलेक्शन आपण ज्याला म्हणतो तो मायानं किती तुम्ही काम करताय आणि किती काम करताय याच्यापेक्षा क्वालिटेटिव्हली किती होते हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. दुसरा महत्वाचा भाग तुम्ही असणारा विरोधी पक्षाला दमन करताय का हा त्याच्यातला मार्ग आहे. समजा उद्या आम्ही असणारा महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये आलो आणि आज समजा असणारा 100 बीजेपीचे प्रमुख कार्यकर्ते आहेत, उद्या आम्ही त्यांना उचललं आणि जेलमध्ये टाकून दिलं तर सक्रिय कार्य होणार आहे का? तर नाही. तुम्ही मोकळं वातावरण ठेवलेलं नाही. कोणी आलं त्या त्याला ईडीचं नोटीस दिलं, माझ्यासारख्याला सुद्धा दिलेली आहे ना पंतप्रधानाला मारण्याचं, म्हटलं कांडी दम असेल तर मला उचलून दाखवा म्हटलं होतं. काय होते ते बघा. मग माझ्यासारखी जी ताकद आहे, मी बाबासाहेबांचा नातू असल्यामुळे ह्या भाषेमध्ये बोलू शकतो, पण सामान्य माणूस ह्या भाषेमध्ये बोलू शकत नाही ना. याचाही आपण कुठेतरी विचार करा.